मला ते हस्तांतरणाचा विषय आहे. त्या हस्तांतरणाच्या विषयामुळे आता एक तर सोडा, पास आपल्याला वोटिंग कार्ड बनवण्याचा सर्वात मोठा विषय होता की वोटिंग कार्ड आपण मतदानाचा हक्क बजवू शकत नाही कारण मतदानामध्ये नावच नोंदणी होत नव्हती, तो एक विषय होता. त्याच्यानंतर मोठा विषय म्हणजे एज्युकेशन लोनचं, ज्यांनी सांगितलं एज्युकेशन लोन आजच्या तारखेला मुलांना शिकण्यासाठी, कारण सामान्य कुटुंबातली लोकं इथे राहतात आणि त्यांची मुलं जर उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना कर्जाची जी आवश्यकता होती ते कर्ज मिळत नव्हतं. आणि त्यानंतर मग गणेश जाधव आणि त्यांची पूर्ण टीम, विकास मंचाचे संपूर्ण कार्यकर्ते ह्या संपूर्ण फॉलोअपमध्ये लागले. नेहमी जाऊन म्हाडामध्ये जाणं किंवा खासदारांना भेटले. त्याच्यानंतर विनोद तावडे आमचे इथले आमदार आहेत आणि मंत्री आहेत, मंत्री मोदी यांच्या दालनात गेले, तिथून मीटिंग लावून घेण्यात आल्या. तरी पण हा प्रश्न सुटत नव्हता आणि त्यांनी खूप प्रयत्न केले. विनोद तावडेजींनी प्रयत्न केले, खासदार साहेबांनी प्रयत्न केले. नंतर म्हाडाचे सभापती आम्हाला मधू चव्हाण झाले आणि मधू चव्हाण साहेबांकडे ज्यावेळेस ही पूर्ण टीम गेली त्यावेळेस त्यांनी या विषयाला धरून हा विषय लवकरात लवकर सोडवावा यासाठी प्रयत्न केला. आणि मधू चव्हाण यांनी म्हाडाचे सभापती आहेत, त्यांनी हा विषय सर्वात अग्रेसिव पुढे घेऊन या विषयाचा पाठपुरावा आणि संपूर्ण विषय सोडवून आपल्याला आज या लोकांना न्याय दिलेला आहे. आता ज्या सांगितल्याप्रमाणे की 900 कुटुंब आज इथे चारकोप सेक्टर 8 आणि 9 मध्ये राहतात, म्हणजे त्यांच्या एका कुटुंबातील कमीत कमी 4 लोक पकडली, तर 9 चौक 36 3,600 लोकांना इथे न्याय मिळालेला आहे. आणि आत्तानंतर मतदानाचा जो विषय आहे, मी तुम्हाला पहिलाच बोललो की ज्या मतदार यादीमध्ये लोकांची नाव नोंदणी होत नव्हती, तर आता हा हस्तांतरणाचा विषय संपल्यानंतर नक्कीच आमचं आधार कार्ड बनेल, पॅन कार्ड बनेल, बाकीच्या ज्या आमच्या गव्हर्नमेंटच्या सुविधा त्या आम्हाला मिळतील आणि नक्की आम्ही मतदार यादीमध्ये सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार जो आमचा मूलभूत अधिकार आहे तो आम्हाला मिळवता येईल.